नमस्कार, आपल्यासमोर एक गझल घेऊन येतो आहे. गझल सादर करण्यापूर्वी एक मतला आणि एक शेर घेतो आहे. पहा की उजेडातल्या काळोखातून अंतर कापत आहे, उजेडातल्या काळोखातून अंतर कापत आहे, क्षणाक्षणाला एक सापळा काय खुणावत आहे. शेर पहा की एक सुनामी हृदयामध्ये खवळत उसळत असते, एक सुनामी हृदयामध्ये खवळत उसळत असते, तिला दाबण्या कसरत माझी मला जुगारत आहे. रचना घेतोय, मतला पहा की झेप घ्यायची मोठी तर तू एवढेच कर, झेप घ्यायची मोठी तर तू एवढेच कर, धाव घ्यायला चार पावले वाढव अंतर. शेर पहा की झाड व्हायला लागत नाही जंतर मंतर, झाड व्हायला लागत नाही जंतर मंतर, असे लागते गाळून घ्यावे खोल निरंतर. पुढचा शेर पहा की तुफानातून आपुले घरटे आज वाचवू, तुफानातून आपुले घरटे आज वाचवू, काय खायचे कसे राहायचे पाहू नंतर. झेप घ्यायची मोठी तर तू एवढेच कर, धाव घ्यायला चार पावले वाढव अंतर. पुढचा शेर पहा की एक चुकीचे पाऊल दुनिया कोठे नेते, एक चुकीचे पाऊल दुनिया कोठे नेते, हिमालयासह नाश पावतो येथे सागर. पुढचा शेर पहा की कशास त्याला अक्कलदाढा हव्या यायला, कशास त्याला अक्कलदाढा हव्या यायला, भोग भोगले की मग घडते तवस्थित्यंतर. पुढचा शेर पहा एक विषाणू हतबल करतो तुला माणसा, एक विषाणू हतबल करतो तुला माणसा, उगाच समजत स्वतःस असतो तूच भयंकर. शेर पहा की उदास वेळी एकांताचा काटा सलतो, उदास वेळी एकांताचा काटा सलतो, धरतीला का कधी भेटले आहे अंबर. शेवटचा शेर थोडासा वेगळा की वेळेचे ना गणित ज्याला कळले केव्हा, की वेळेचे ना गणित ज्याला कळले केव्हा, नियोजनावर भाषण द्याया तोच स्टेजवर. झेप घ्यायची मोठी तर तू एवढेच कर, धाव घ्यायला चार पावले वाढव अंतर. धन्यवाद.